भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक ही गुरुवारी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही बैठक मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्री मोती, चिटणीस अर्चना देसाई आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत महिला मोर्चाच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना विविध सूचना करण्यात आल्या. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, संध्या शारभिद्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, हर्षदा उपाध्याय, मोनिका महानवर, वर्षा नाईक, जिल्हा सरचिटणीस शिल्पा म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, विद्या तामखेडे, शहर सरचिटणीस सपना पाटील, मनीषा निकम, संगीता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.